अकोला शहरातील पंकज कृषी सेवा केंद्र हे सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून शेतकऱ्यांना सेवा देत आहे. अकोलेचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे हे दुकान सुरू असून कोरोनामुक्तीसाठी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा असे आवाहन पंकज कृषी सेवा केंद्राच्या वतीने राजाभाऊ नायकोडे यांनी केले आहे. पाहूया. लोकांना पंकज कृषी सेवा केंद्राच्या वतीनं हेच सांगू शकतो का गेल्या 2 महिन्यापासून कोरोनाच्या ज्या आजाराने चीन इटली किंवा इतर सर्व देशांमध्ये जो काही थैमान केलेला आहे आजाराचा अनेक लोक मृत्युमुखी पडतात यासाठी भारताचे आपले पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या लॉकडाऊननुसार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब महाराष्ट्र शासनाच्या ज्या नियमावली पद्धतीने तमाम जनतेने आणि पंकज कृषी सेवा केंद्राच्या वतीने मी सर्वांना ग्राहकांना खऱ्या अर्थाने आणि तमाम जनतेला हेच सांगू शकतो का आपण आपल्या कुटुंबाची आणि सर्वांची काळजी घेतली पाहिजे. मास्क बांधून रुमाल बांधून अथवा जे काही मेडिसिनमध्ये आपल्याला हात धुण्याचं जे काही मेडिसिन मिळेल ते स्वच्छ हात करूनच आपण आपल्या घरात प्रवेश करावा. दुकानदार या नात्याने मी हेच सांगेन का सर्व गिरायकांना जे आम्ही पंकज कृषी सेवा केंद्राच्या समोर जे काही चौकण करून दिले 4-4, 5-5 फुटावर त्या चौकणामध्येच आपण उभं राहायचंय. एक गिराईक केल्यानंतर ते बाहेर गेल्यानंतर दुसऱ्या गिराईकांनी दुकानात यायचंय. पंकज कृषी केंद्राच्या वतीने खऱ्या अर्थाने मी सर्व तमाम जनतेला हीच विनंती.